कोल्हापूरच्या जवळचे उपनगर असलेल्या उजगावमध्ये आज घड्याळ चिन्हाची चर्चा रंगली होती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पदयात्रेला उचगावमध्ये तुफान प्रतिसाद लाभला जनसामान्यांची सेवा करण्यासाठी से खासदार पदाचा वापर केला त्यातून कोल्हापूर जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्प आकारास आले उचगाव मधील जनतेनं आपल्याला नेहमीच साथ दिली असून याही वेळी उचगाव मधून विक्रमी मताधिक्य मिळेल आणि त्या तडाख्यात विरोधक नामशेष होतील असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं उसगामध्ये काढलेल्या पदयात्रेनंतर ते बोलत होते खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी आज उसगावमध्ये पदयात्रा काढण्यात आली उसगाव कमानेजवळ खासदार महाडिक यांचं स्वागत करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला हलगीच्या आमाप उत्साहात हजारो नागरिकांच्या सहभागात पदयात्रा निघाली मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभारलेल्या नागरिकांना अभिवादन करत खासदार महाडिक यांनी विजयाची खूण दाखवली तर उपस्थितांनीही त्याला दाद दिली मंगेश्वर चौक जैन कदम गल्ली रोहिदास कॉलनी लोहार गल्ली ग्राम ग्रामपंचायत चौक चौगले गल्ली रेडेकर गल्ली प्रियदर्शनी कॉलनी एमएससीबी कार्यालय परिसर या परिसरात फिरून ही पदयात्रा प्रियदर्शनी कॉलनी कमानीजवळ विसर्जित करण्यात आली यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले केवळ मिरवण्यासाठी किंवा स्वार्थासाठी खासदार पद मिळवलं नाही निस्वार्थी समाजसेवेची पोहोच पावती म्हणून कोल्हापूरच्या जनतेनं दोन हजार चौदा साली खासदार म्हणून निवडून दिलं त्यानंतर पाच वर्ष सातत्यानं काम केलं आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलो खासदारकीची खरी ताकद काय असते हे संसदेत प्रश्न उपस्थित करून दाखवून दिलं जर प्रश्नच विचारले नाही तर सरकारी यंत्रणेचं लक्ष वेधलंच जाणार नाही त्यामुळे कोल्हापूरचे पायाभूत विकासाचे प्रश्न तर सोडवलेच पण दीर्घ पल्ल्याचे विकास प्रकल्प सुद्धा आणलेत अजून बास्केट ब्रिज दिसत नसल्यानं त्याचं महत्व कळणार नाही पण एकदा का हा बास्केट ब्रिज तयार झाला तर उसगाव मधील वाहतूक कोंडीसुद्धा कमी होईल महिला खेळाडू व्यापारी शेतकरी अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे क्रियाशील खासदार म्हणून मी जनतेसमोर पुन्हा उभा आहे उसगाव मधून मिळालेला प्रतिसाद माझं मनोधैर्य वाढवणार आहे असंही त्यांनी नमूद केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू संगपाळ अनिल संघपाळ इरफान मणेर एन डी वायंगडे मारुती माने रोहन सरनोबत राजेंद्र चौगळे विजय यादव रमेश वायंगडे अनिल अवघडे यादववाडी शिवाजी यादव रवी एडके दत्तात्रय तोरसकर अनिल दळवी अमोल निगडे उमेश पाटील महालिंग जंगम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते